25 जानेवारी रोजी चंद्रपूर शहरातील पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत अरविंदनगर परिसरात 7 ते 8 इसमांनी मिळून युवासेना शहरप्रमुख शिवा वजरकर या इसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. त्यामुळे चंद्रपूर शहरात एकच खळबळ माजली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पंडरा यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता वेगळी पथके तयार करून गुन्ह्यातील 8 आरोपींना अटक केली. सदर गुन्ह्यातील 8 आरोपी हे रेकॉर्डवर गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. सदर गुन्ह्यात आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून यातील मुख्य आरोपी स्वप्नील काशीकर याचा रेतीच्या तसेच ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय आहे. यातील मृत खास यापूर्वी स्वप्नील काशीकर यांच्याकडे ठेकेदारचे काम करायचा. पुढे चालून वर्चस्वाच्या तसेच पैशाच्या व्यवहाराच्या कारणानं स्वप्नील काशीकर यांच्या ऑफिसच्या समोरील मोकळ्या जागेतच सदर खुनाचा गुन्हा घडून आला. पोलीस कस्टडी रिमांडदरम्यान स्वप्नील काशीकर यांच्या ऑफिसची झडती घेतली असता त्यांच्या ऑफिसच्या सोप्यातून 1 लोखंडी तलवार, 1 एअरगन, ऑफिस टेबलचे खाली 1 लोखंडी तलवार, 1 स्टीलचे खंजीर असा मोठा शस्त्रसाठा मिळून आला. फजलचा शस्त्रसाठा 2 फेब्रुवारीला दुपारी 5 वाजता पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आला. सदर शस्त्रसाठा कुठून आणला यावर आरोपीदारांना सखोल तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.